नंदुरबार जिल्ह्यात 42 ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम गुरुवारी सायंकाळी शांत झाली. शुक्रवार सकाळपासून तयार करण्यात आलेल्या 230 केंद्रांकडे मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांसह रवाना होत असून शनिवारी होणाऱ्या मतदानातून 42 सरपंच आणि 329 सदस्यांची निवड होणार आहे. नंदुरबार तालुक्यातील 45 मतदान केंद्रासाठी 270 अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुरबार तालुक्यात 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार होत्या, परंतु यातील 4 ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्याने 12 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 7 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. मतदानाची मतमोजणी सोमवारी करण्यात येणार आहे. याबाबत तहसीलदार नितीन पाटील यांनी N7 न्यूजला माहिती दिली. नंदुरबार तालुक्यात एकूण 16 ग्रामपंचायतीमध्ये 16 सरपंच पद आणि एकूण 144 सदस्य पदांसाठी निवडणूक होणार होती. त्यापैकी 4 ग्रामपंचायती या पूर्णतः बिनविरोध झालेल्या आहेत. त्याच्यामुळे दिनांक 7 ऑक्टोबर रोजी 12 ग्रामपंचायतीमध्ये 45 मतदान केंद्रांमध्ये सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या कालावधीत मतदानाची प्रक्रिया होणार आहे. याच्यात 11,549 पुरुष आणि 11,536 स्त्री असे 23,075 मतदार हे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 12 गावातील 45 मतदान केंद्रावर 276 मतदान अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि सर्व मतदान अधिकारी कर्मचारी आज दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांच्या मतदान केंद्रावर पोहोचतील. संध्याकाळी 7 तारखेला मतदान संपल्यानंतर नवीन तहसील कार्यालयात मतदान साहित्य स्वीकृत केलं जाईल आणि 9 तारखेला सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीसाठी आपण 16 टेबल आणि 39 मतमोजणी अधिकारी पर्यवेक्षक यांची नियुक्ती केलेली आहे. मतमोजणी ही 3 फेऱ्यांमध्ये पूर्ण होईल. प्रशासनाची मतमोजणी आणि मतदानाची तयारी पूर्ण झालेली आहे.